हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. उशीर होतो म्हणून इकडे पिलांना खूप भूक लागते. ही कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपलं दूध पाजलं. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर झडप घालणार इतक्यात तिची पिल्ले तिला म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठं केलंय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. त्या पिलांचं हे बोलणे ऐकून वाघ खुश झाला. तिला कृतज्ञतेने म्हणाला, आम्ही तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटीसुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही. आता बकरी मोठ्या धाडसानं जंगलामध्ये कुठेही वावरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडाची पाने खाताना एका पक्ष्यानं बघितलं आणि त्या पक्ष्यानं कुतूहलानं त्या बकरीला त्याबद्दल विचारलं. बकरीने त्या मोठ्या पक्ष्याला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचं महत्त्व पक्ष्याच्या लक्षात आलं. आपणही असंच महान कार्य काहीतरी करायचं असं पक्ष्याने ठरवलं. एकदा पक्षी उडत असताना त्याला काही उंदराची पिलं दलदलीत फसलेली दृष्टीस पडली. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असताना ती अधिकच खोल जात होती. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदरांची पिलं ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखामध्ये घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळानं आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी निघतो. उंदरांच्या पिल्लाचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केला त्याला उडता येईना, कारण त्याचे पंख पिल्लांनी कुरतडलेले असतात. चरफडत कसाबसा पक्षी निघून जातो. बकरीला भेटून विचारतो, तू पण उपकार केलेस, मी पण उपकार केले, पण फळ दोघांना वेगवेगळे कसं मिळालं? बकरी हसली आणि गंभीरपणे म्हणाली, उपकार पण वाघासारख्यांवर करावेत, उंदरासारख्यांवर नाही. कारण असे लोक नेहमी ते विसरण्यात धन्यता मानतात आणि बहादूर लोक मात्र ते लक्षात ठेवतात. श्रोतो, रेडिओ जयंत या YouTube चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा. आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.